पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडली आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष झाला. दगडूशेठ गणपती मंदिरातील किरणोत्सव सोहळ्यास तिसऱ्या दिवशी सकाळी 8:16 सूर्यकिरणांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. प्रतिवर्षी माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे श्रींच्या मूर्तीवर पडतात. गुरुवारी सकाळी मंदिरात उपस्थित भाविकांनी हा सोहळा अनुभवला. सकाळी 8:16 ते 8:19 हा किरणोत्सव उपस्थितांना पाहता आला. श्रींच्या उत्सव मूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासोबतच देवी सिद्धी व देवी बुद्धी यांच्या मूर्तींना देखील सूर्यकिरणे स्नान घालत असल्याचा भास होत होता. या संदर्भात ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे. जय गणेश. आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांना स्वतः स्नान घालण्यासाठी सूर्यकिरणं ही श्रींच्या मूर्तीवर आज आपण पडलेली पाहिली. गेले 3 दिवस, आजचा हा 3रा दिवस आहे. माघ गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर प्रतिवर्षी आपलं मंदिर हे पूर्वाभिमुख असल्यामुळे ही किरणं श्रींच्या अंगावर पडत असतात आणि आज तो आनंद आपल्याला या माध्यमातून आज घेता येणार आहे. दरवर्षी साधारण उत्तरायणामध्ये गणेश जन्माच्या पार्श्वभूमीवर ही किरणं श्रींच्या अंगावर पडताना आम्ही पाहत असतो. मंदिराची रचनाच पूर्वाभिमुख आणि उंच असल्यामुळे बरोबर गाभाऱ्यामध्ये ही सूर्यकिरणं ही प्रवेश करतात आणि गणपती बाप्पांनाची आणि सूर्य देवतेची ही भेट ही घडते आणि हा अत्यंत अद्वितीय सोहळा आपल्या सर्व गणेश भक्तांना आज पाहायला मिळतो आहे, हे आपली भाग्याची गोष्ट आहे. धन्यवाद.